मोठा मुलगाच्या वेळी मी जेव्हा अँटीनेटल क्लास केले होते तेव्हा मला हे सगळे प्रॅक्टिसेस कळले होते की अरे वा असं असतं की हजबंडसुद्धा लेबर रूममध्ये उपस्थित राहू शकतात आणि म्युझिक पाहिजे असतं किंवा बाकीचे जे लेबर पेन मॅनेजमेंटचे टेक्निक्स असतात नॅचरल स्क्वॅटिंग म्हणा किंवा योगा बॉल वगैरे वगैरे तर ते वापरले तर आपलं लेबर पेन मॅनेज होऊ शकतं इझिली वगैरे असं मला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये कळालं होतं पण अनफॉर्च्युनेटली इम्प्लिमेंट नाही करता आलं पण दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी मी फॉर्च्युनेटली 9व्या महिन्यात म्हणजे एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी आय वॉज इन उमरजी हॉस्पिटल आणि तेव्हा मला हे सगळं अनुभवता आलं हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आणि माझी ड्रीम डिलिव्हरी ही माझी होती माझं जे विजन होतं ते फक्त उमरजी हॉस्पिटलमुळेच पूर्णत्वास आलं असं मला नक्की वाटतं तर थँक्यू सो मच सर सरांचा नेहमी स्माइलिंग फेस असतो आणि एव्हरीबडी इन द टीम एव्हरीबडी इज सो हेल्पफुल सो केअरिंग की एकदम ॲट सेफ हँड्स असं वाटतं त्यामुळे सो थँक्यू सो मच आय एम सो ग्रेटफुल.